वेलकम बैक मुलांनो, मी प्रीतम पवार स्वागत करते तुमचं 11वी OCM मध्ये म्हणजे वाणिज्य संघटन व्यवस्थापन याच्या चॅप्टर 1 मध्ये जे आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती, त्यामध्ये आज आपण व्यवसायाची उद्दिष्टे पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं या पहिल्या धड्यामध्ये ते पाहूया. त्यामध्ये आपण पाहिलं मानवी कार्य म्हणजे काय, मग त्या मानवी कार्याचे जे 2 प्रकार पडतात, आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. का आर्थिकेतर कृती कशाला म्हणायचं, तर पैशाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कृतींना आपण म्हणतो आर्थिकेतर कृती. आणि आर्थिक कृती कशाला म्हणतो, तर ज्याच्यामध्ये आपलं काय म्हणतात त्याला, वस्तू किंवा सेवा ही मुळातच आपण या उद्दिष्टाने करतो की त्याचा मोबदला हा आपल्याला पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे, त्याला आपण म्हणतो आर्थिक कृती. मग ह्या आर्थिक कृतीचे आपण परत 3 प्रकार पाहिले, व्यवसाय पाहिला, पेशा पाहिला आणि नोकरी पाहिली. आणि हे समजून घेताना त्यांची वैशिष्ट्ये देखील आपण पाहिली. आता सर्वप्रथम आपण व्यवसाय म्हणजे काय त्याची व्याख्या आता बघूया. प्राध्यापक ह्याने म्हणतात, मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजेच काय, तर व्यवसाय. आणि याच व्यवसायाची आता आपल्याला काय पाहिजेत, उद्दिष्टे आपल्याला बघायची आहेत मुलांनो. तर ह्या व्यवसायाचे 2 उद्दिष्ट, एक आहे आर्थिक उद्दिष्ट आणि दुसरं आहे सामाजिक उद्दिष्ट. मग आता ह्या आर्थिक उद्दिष्टामध्ये सगळ्यात म्हणजे पहिले आपण असं करूया, आर्थिक उद्दिष्ट आधी समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्याचे जे पॉईंट दिलेले आहेत ते आधी आपण बघूया. पहिला पॉईंट आहे नफा मिळवणे. आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाचा नफा मिळवणे हा मुख्य हेतू मुलांनो. व्यवसायाचे अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, व्यवसायाची ते वृद्धी करायची असेल, विस्तार करायचा असेल, तर आपल्याला नफा कमवणे हे अत्यंत आवश्यक आहे. हा कायदेशीर मार्गाने कायदेशीर कृती करून माफक नफा कमवणे हा समाजास पण काय असतो, मान्य असतो. मग नफा व्यवसायाचा अर्थच काय होतो मुलांना, तर पैसे कमवणे. आपल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करणे, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे नफा. दुसरा पॉईंट आहे मुलांना नवीन ग्राहक शोधणे. व्यवसाय संस्थेचे बाजारपेठेतील अस्तित्व हे तिच्या मालासाठी असणाऱ्या ग्राहक संख्येवर अवलंबून असते. मुलांना नीट ऐका, ग्राहक संख्या हे खूप महत्त्वाचा शब्द आहे हा. त्या संख्येवर हे सर्व अवलंबून असतं. ग्राहक जर वस्तू अथवा सेवा खरेदी करून समाधानी असतील, तरच त्या व्यवसायाबद्दलची आपुलकी विश्वास हा आहे तो वाढतो. जर ग्राहकांना त्या व्यवसायाच्या वस्तू किंवा सेवा ह्या खरेदीच केल्या नाहीत, तर त्या व्यवसाय संघटनेला कधी ना कधी आपला व्यवसाय हा काय करावा लागणार आहे, बंद करावा लागणार आहे. म्हणून इथं 2 गोष्टी मुलांना इथं करायच्या आहेत. एक, जे नवीन ग्राहक आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत, आणि दुसरं, जुने ग्राहक जे आहेत आपल्याला ते टिकून ठेवायचे आहेत, आपल्याला ते सांभाळायचे आहेत. कारण ते दुसरीकडं मग जाऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, ते सांभाळायचे. नवीन ग्राहकांना सर्च करा आणि जुन्या ग्राहकांना मेंटेन करा. त्यांना चांगले चांगले प्रोडक्ट द्या, त्यांना चांगली चांगली सर्व्हिस द्या. मुलांनो एक महत्त्वाचा मुद्दा, जेवढे कस्टमर किंवा जेवढे ग्राहक तुमचे जेवढे जास्त असतील, तेवढा सेल हा तुमचा जास्त असणार आहे. आणि जेवढा सेल तुमचा जास्त असणार आहे, तेवढंच प्रॉफिटसुद्धा तुमचं जास्त असणार आहे. तर पाहूया तिसरं उद्दिष्ट, नवीन उपक्रम. मुलांनो बाजारपेठेमध्ये फॅशन, तंत्रज्ञान, ग्राहकांच्या पसंती, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी हे सारखे बदलत असतात. आणि व्यवसाय संस्थांना ह्या आपल्या व्यवसायात नवीन नवीन त्यामुळे उपक्रम हे राबवावे लागतात. त्यांना त्याच वस्तू बाजारपेठेमध्ये ठेवून चालत नाही. त्यांना जर वस्तूंमध्ये नाविन्यता नाही आणली, त्यांनी विविधता नाही आणली, तर त्यांचा जो व्यवसाय आहे तो बंद पडण्याच्या मार्गावर येतो. म्हणून त्यांना कायम जे बाजारपेठेमध्ये जो क्रेज चालू आहे, जे आता म्हणजे लेटेस्ट आपण म्हणतो ना जे फॅशन चालू आहे, त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये बदल हे करावे लागतात. त्यासाठी नवीन पद्धती, नवीन साधने यांचा वापर करून नाविन्याचा शोध त्यांना तिथे घ्यावा लागतो आणि त्याच्यात सकारात्मक बदल हे तिथं करावे लागतात. नवीन उपक्रमामध्ये मुलांना मी 2 शब्द म्हणू इच्छिते, R आणि D.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे लोकांना काय नवीन हवंय ते शोधा आणि तयार करा. पाहूया पुढचं उद्दिष्ट, चौथं, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. मानवी गरजांच्या तुलनेमध्ये मुलांना मानवाकडं उपलब्ध असणारी साधनं ही फार दुर्मिळ आहेत. मग साधनं कोणती कोणती येतात मुलांना? आपल्याकडं असणारी वीज आहे, पाणी आहे, हे आपल्याकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आहे. आपल्याला वाटतं तसं का आहे भरपूर प्रमाणामध्ये, पण तुम्ही पहा उन्हाळ्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे 30 ते 40 गावांना पिण्यासाठी बिलकुलच पाणी राहत नाही. मग त्यांना अशा टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो. मग हे वीज आणि पाणी लोड शेडिंग पण आपलं पहा चालू होतं. म्हणजे ते सांगायचं मला की आपल्याकडे हा जो साठा आहे हा भरपूर प्रमाणामध्ये नाही आहे. तर त्याच्यासाठी जे उपलब्ध आहे आपल्याला त्याचा आपल्याला काय करायचं, पूर्णपणे वापर करून घ्यायचा. आता बरेच जण काय करतात बघा, प्यायचं पाणी असेल किंवा धुण्याला वगैरे नळ चालू करून दिला आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी हे काय जातं, वाया जातं. म्हणजे पहा बरं का, वीज पण आहे. उगाच्या उगाच एका एका म्हणजे खोलीमध्ये एका रूममध्ये जर सगळेजण बसले असतील आणि बाकीच्या रूममध्ये कोणीच नसेल तरी पण बाकीच्या रूममधले लाईट फॅन वगैरे सगळे चालू असतात. म्हणजे आपण काय करतो आहे त्याचा इनडायरेक्टली त्याचा गैरवापर करतो आहे. आपण त्याचा हा अपव्यय हा टाळला पाहिजे जेणेकरून बाकीच्यांनासुद्धा त्याच्या जे ही साधने जी आहेत याचा त्यांना वापर करता येईल आणि आपणसुद्धा जे मिळतं आहे त्याचा पूर्णपणे वापर हा करायला शिकलं पाहिजे. तर ही होती मुलांना व्यवसायाची आर्थिक उद्दिष्टे. आता आपण पाहणार आहोत सामाजिक उद्दिष्ट. पाहूया पहिलं उद्दिष्ट, दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे. मुलांना व्यवसाय संघटनेस दर्जेदार वस्तू माफक किमतीत ग्राहकांना विकणे हे अपेक्षित असतं. समाधानी ग्राहक काय करतात, व्यवसाय संघटनेच्या उत्पादनांची अनेकाजवळ हे शिफारस करत असतात. म्हणजे बघा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर चांगला प्रोडक्ट जर मिळत असेल तर त्या दुकानदाराला त्याची पब्लिसिटी करावी लागत नाही, तर त्याची ऑलरेडी त्याची जे त्याच्याकडे येणारे जे ग्राहक आहेत ते माउथ पब्लिसिटी ॲटोमॅटिकली करत असतात. त्यामुळे काय होतं, व्यवसाय संस्थेचा लौकिक हा वाढतो आणि पर्यायाने त्यांची ग्राहकांची संख्याही वाढते आणि व्यवसाय संस्थेचा नफासुद्धा वाढतो. जर ग्राहकांना तुम्ही लो क्वालिटीचं जर प्रोडक्ट दिलं म्हणजे दाराच्या त्यांच्या दुकानाच्या दाराच्या बाहेर जर पडलं आणि त्याची गॅरंटी वॉरंटी खतम, तर म्हणतात ना का चला तो चांद तक नाही तो रात तक, तशी गत नको व्हायला. म्हणजे काय होईल का, हे असे जर प्रोडक्ट आपण बाजारामध्ये विकायला लागलो तर येणारा दुसरं जे ग्राहक आहे ते ॲटोमॅटिकली काय होईल, पाठीमागे वळून दुसऱ्या दुकानामध्ये ते जातील. पुढचा पॉइंट आहे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. मुलांना मालाचा काळा बाजार करणे, चुकीचं मोजमाप ठेवणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणे ह्यासारख्या गैरमार्गाचा अवलंब केला जाणार नाही याची काळजी प्रत्येक व्यवसाय संस्थेने घेतली पाहिजे. व्यापारात गैरमार्गाचा अवलंब केल्यामुळं काय होतं, त्वरित नफा तर मिळतो परंतु भविष्यकाळामध्ये त्या संस्थेच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. म्हणजे त्या संस्थेवर कोणी विश्वास ठेवत नाही. व्यवसाय जगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला खूप काळ जर आपल्याला बाजारपेठेमध्ये आपलं नाव ठेवायचं असेल तर व्यवसायाच्या आणि व्यवसायाचा विस्तार जर करायचा असेल तर व्यवसाय संघटनेने या गैरमार्गाचा अवलंब करणे हे टाळलं पाहिजे. तर पुढचा पॉईंट आहे त्याच्या रोजगार निर्मिती. मुलांना उत्पादन व वितरण कार्य हे हाती घेऊन प्रत्येक व्यवसाय संस्थेने समाजातील विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे अपेक्षित आहे. समाजातील जे कुशल अकुशल मनुष्य आहेत म्हणजे लोक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचं हे कर्तव्य आहे. कोणाचं? तर व्यवसाय संस्थेचं. आणि जे अपंग असतील त्यांनासुद्धा त्यांनी रोजगार हा मिळवून देणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही असं करू शकत नाही का, नाही व आपलं काम झालं आणि दिलं हाकलून, है की नाही? तसं नाही व्हायला पाहिजे. किंवा आता तुम्ही पाहिलं असेल का बऱ्याचशा ठिकाणी पूर्वी लोक काम करायचे आणि नंतर मग ते लोकांना काढून तिथे मशीन वगैरे त्यांचा वापर केला जातो, पण ते व्यवसाय हे समजून घेत नाही का ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मदत कोणी केली, लोकांनीच केली ना, मग थोडीशी आपल्या आपण ज्या समाजाकडून आपण काहीतरी मिळवतो आहे, आपल्याला पैसा मिळतो आहे, आपला त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह चाललं आहे, आपण मोठे होतो आहे, मग आपलं पण थोडंसं एक
कर्तव्य आहे समाजाप्रति का आपण सुद्धा समाजातील या लोकांना थोड्या प्रमाणात का होईना त्यांना नोकरी देणं हे आपलं कर्तव्य आहे. तिसरा पॉइंट आहे आपला कर्मचारी कल्याण. मुलांनो याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे कल्याण जर आपल्याला साधायचं असेल तर त्यांना योग्य वेतन देणं, योग्य वेळी देणं व नियमितपणे देणं, तसेच कामाच्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे हे निपक्ष कर्मचारी धोरण अवलंबणे, त्यानंतर पगाराव्यतिरिक्त त्यांना इतर सुविधा देणे, ह्या गोष्टी व्यवसाय संघटनांनी करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ मुलांनो तुमचा भाऊ किंवा वडील वगैरे हे कोणी जर कंपनीमध्ये असतील तर तुम्हाला माहिती असेल पा का कंपनीवाले हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देतात. मग ते हॉस्पिटलाइज असेल किंवा त्यांना वर्किंग ह्याच्यामध्ये त्यांच्या सुखसुविधा सगळ्या त्यांचं पाहिली जाते. मग त्यांना नाश्ता असेल, त्यांचं जेवण असेल, त्यांचं म्हणजे त्यांना कंटाळा येणार नाही त्या पद्धतीने त्यांना ती कामाचं वर्किंग करून दिलेलं असतं. त्यानंतर ब्रेक असतो त्यांना एक ओके नाही. त्यानंतर मुलांनो परत जशी पोस्ट आहे त्या पद्धतीने म्हणजे मॅनेजर वगैरे किंवा त्या पद्धतीचे जे असतात त्यांना वर्षातून एकदा कंपनी ही बोनसच्या स्वरूपामध्ये बाहेर देशामध्ये हॉलिडेजला सुद्धा पाठवते. पुढचा पॉईंट आहे मुलांनो सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे. या मुलांनो औद्योगिकरणामुळे काय झाले तर वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, झोपडपट्ट्यांची वाढ, वाहतुकीची कोंडी इतके प्रश्न तयार झालेले आहेत का त्याच्यामुळं या सगळ्या समस्या निर्माण झाल्या. ह्या सामाजिक समस्या जर आपल्याला कमी करायच्या असतील तर व्यवसाय संघटनांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे हे गरजेचं आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे, मग सामाजिक प्रयत्नांची तीव्रता कमी करायला त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी प्रदूषण न करणाऱ्या उत्पादन प्रक्रियांचा अवलंब तिथं केला पाहिजे. टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट त्यांनी लावली पाहिजे. कर्मचाऱ्यांना घरी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. यासारख्या उपाययोजना हाती घेऊन त्यांनी ह्या गोष्टी पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे मुलांनो समाज कल्याण सहभाग. जेव्हा तुम्ही सोसायटीकडून म्हणजे समाजाकडून काहीतरी कमवता मुलांनो त्यावेळेस तुम्ही तुमची म्हणजे जबाबदारी असते की तुम्हीसुद्धा समाजासाठी काही ना काही द्यायला हवे. भले ते देणग्याच्या स्वरूपात असेल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात असेल. जेव्हा जेव्हा समाजाला आपली गरज पडेल तेव्हा तेव्हा समाजासाठी व्यवसायाने उभे राहायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल आत्ता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये रतन टाटा यांनी काही करोड रुपये त्यांनी देणगीच्या स्वरूपात दिलं. त्यानंतर सोनू सूद जो आहे हिरो त्यांनीसुद्धा रिअल लाईफमध्ये सुद्धा हिरोचंच काम केलं की ज्याने त्यांनी लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं बसच्या द्वारे. तर मुलांनो याबरोबर आपला हा पॉईंट आता संपला आहे. आपण दोन उद्दिष्टे पाहिली, ते एक आर्थिक उद्दिष्ट आणि दुसरं सामाजिक उद्दिष्ट. आता भेटूया पुढील पॉईंटकडे पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.